आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे. वसईतल्या इको रिसायकल कंपनीमधल्या प्लास्टिक वेस्ट मटेरियलला भीषण आग लागली आहे. आग प्रचंड असल्यामुळे त्याच्या छळा आता अर्ध्या किलोमीटर परिसरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर पोहोचले असून आग विझवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आलेली आहे. वसईमधली ही दुर्घटना आहे. प्लास्टिक वेस्ट मटेरियलला भीषण अशा स्वरूपाची आग लागल्याची ही दृश्य आपण पाहतोय. दरम्यान यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे अशी माहिती आता अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालंय. वसईतल्या कंपनीलाही भीषण स्वरूपाची आग आहे.